नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमंच या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी दिल्लीतून आज येण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आजच धनुष्यबाण कुणाचा याचा निर्णय देण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला याबद्दलची माहिती दिली आहे। कायदे तज्ञांची एक टीम सकाळपासून निवडणूक आयोगात काम करते। धनुष्यबाणाचा फैसला करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं कळतंय। धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार की उद्धव ठाकरेंना याचा फैसला आज निवडणूक आयोग देण्याची शक्यता आहे। या संदर्भातला मेल दोन्ही पक्षांना पाठवला जाण्याची शक्यता आहे। निर्णय देताना कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी तज्ज्ञांची टीम तिथे काम करते। निवडणूक आयोगाच्या या ऐतिहासिक निर्णयाची महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली आज सर्वात मोठी बातमी हे दिल्लीतून येणे शक्यता आहे। गेल्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगामध्ये ज्या प्रकारची सगळी न्यायालयीन लढाई दोन्ही पक्षांमध्ये सुरू होती त्या न्यायालयीन लढाईचा आज अखेर फैसला होण्याची शक्यता आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, निवडणूक आयोगामध्ये काय घडामोडी घडतायत सध्या आणि कधीपर्यंत हा फैसला बाहेर येऊ शकतो, काय तपशील आहे अधिक? पॅनल आणि सोबतच जर बघितलं तर कायदेशीर जे लीगल कन्सल्टन्स आहे यांची एक मोठी टीम आज साधारणतः 11 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि युद्धस्तरावरती कशा पद्धतीनं पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टच्या अंतर्गत पक्षाला मान्यता द्यायची यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहे। एकीकडे बाळासाहेबांची शिवसेना, दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, या दोन्ही पक्षाच्या वतीनं लाखोच्या संख्येनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती। त्यानंतर तीनदा या संदर्भात सुनावणी झाली। जवळपास एकीकडे कपिल सिब्बल, त्यानंतर महेश जेठमलानी, त्यानंतर मनिंदर सप्रा या सगळ्यांचे हे ज्येष्ठ तीनही ज्येष्ठ वकिलांमध्ये जो युक्तिवाद झाला त्याच्यानंतर एक निर्णय घेण्यासंदर्भात स्पष्ट करण्यात आलं होतं। गेल्या 30 तारखेपर्यंत दोनही पक्षांना लेखी स्वरूपात आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ देण्यात आली होता। त्यानंतर निश्चितपणे या संदर्भात निर्णय होणं अशी शक्यता होती। पण आज एक मोठी हालचाल केंद्रीय निवडणूक आयोगात पाहायला मिळाली आणि या ज्या पद्धतीने आम्हाला तिथल्या सूत्रांनी माहिती दिली आहे की या संदर्भात होऊ शकतं आज सायंकाळ उशिरापर्यंत हा निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण की युद्धस्तरावरती काम सुरू आहे। या संदर्भात निश्चितपणे प्रथमतः तिन्ही निवडणूक आयुक्त आहे त्यांच्या वतीने या संदर्भात एक ऑर्डर देण्यात येईल, जो लिखित स्वरूपात होता शब्द न शब्द त्याची लिगॅलिटी तपासली जातील आणि त्यानंतर दोन्ही पक्षाला या संदर्भात मेल केला जाईल की आम्ही अशा प्रकारचा ऑर्डर दिलेला आहे। पण सोबतच जर बघितलं तर ज्या पद्धतीनं बाळासाहेबांची शिवसेनांच्या संदर्भात वक्तव्य केलं जातं आहे की जर या संदर्भातला निर्णय त्यांच्या विरोधात आला तर निश्चितपणे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हा दावा केला जातो आहे की आमच्या जो विरोधात जर निर्णय आला तर आम्ही सुप्रीम कोर्टात दरवाजे फुटावू। आणि सुप्रीम कोर्टाने देखील ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की आपण जर निर्णय आपल्याला पटला नाही तर आपण निश्चितपणे सुप्रीम कोर्टात येऊ शकता, त्यामुळे याला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात जावं लागेल। पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आज सकाळपासून इथे मोठ्या स्तरावरती वकील पोहोचले होते, ते खास करून जे वकील जे केंद्रीय निवडणूक आयोगाचं लीगल पॅनल आहे जे कायदेशीर म्हणणं मांडतात आणि कायदेशीर तरतुदी कशा आहेत त्याच्या आधारावर कसे निर्णय द्यायचे त्यांचा सल्ला त्या संदर्भात घेतला जातो, त्यामुळे आज या संदर्भात निर्णय येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। नक्कीच निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असेल, अतिशय महत्त्वाचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणातला असेल। तुम्ही या संपूर्ण राजकीय घडामोडींकडे तिथे निवडणूक आयोगात ज्या घडत आहेत त्याबद्दल तुम्ही लक्ष ठेवून रहा, त्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।